काम कर रहा था वो कर कर ना काय करा इकडे नको इकडे लगाओ इकडे लगाओ ये व्यास तिकडे उभा रहा हां तिकडे काम करा इकडे ले दिवस आता येतो 2-2.5 महिने झाले बघ लवकर हे करायची आता ते मोठा होत चाललं अजून उकरायचे सापडले दिसल नाही नाही गावचे नाही खाली अजून जार वेळेला बसत असं त्याच्यात चालले मोठे आता माझ्या वावरात मैदानात खेळत चालले लय मोठे आता मग मी होतो आता निघलं आम्ही दोघ नाही आलो तिकडून निघलं इथं घुसलं मी त्याला दररोज पाहतोय रोज पाहतोय त्याला गार वाजले नहीं इकड़ पूर्ण पानी नहीं है ना पावस अरे वहा बर झालं भाऊ 8x4 निघलं काय पाऊस अनिल जगदाळे कोण काढले बघ तिथे हा राधे राधे कोणता आपण फोटो काढायला सेल्फी प्रत्येकाच्या हातात द्यायला सांगतो ना या ठिकाणी आलोय आपण जोरामध्ये आलोय आणि अनिल जगदाळे यांच्या वस्तीवर आपल्याला थोड्या वेळापूर्वी कॉल आला होता की घराजवळ ओटा आहे आणि भरपूर विटा त्या ठिकाणी टाकलेले भर म्हणून आणि त्यांनी सांगितलं होतं की एक मोठा साप त्या ओट्यामध्ये घुसलाय आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बरस या ठिकाणी विटा किंवा बाजूला केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बिनविषारी जातीमधला हा साप आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सरळ दिसतंय की गारवा भरपूर विटांखाली आणि या ठिकाणी तुम्हाला साप दिसतोय हा विरुळ आहे जरी बिनविषारी असला तरी सुद्धा या विरुळाचं एक वैशिष्ट्य आहे की मानेकडचा भाग पसरवून त्या ठिकाणी आपण नाग आहे की काय असं ते भास होतं समोरच्याला आणि नाग समजून बऱ्याच वेळेस या सापाला मारण्याचा पण प्रयत्न केला जातो समोर तुम्हाला दिसत आहे की शक्यतो पाण्यामध्ये राहणारे साप आहेत पण या ठिकाणी गारव भरपूर आहे आणि गारवासाठी या ठिकाणी तो साप आलेला आहे
याचा अंग जर आपण पाहिलं व्यवस्थित त्याच्या अंगावरती चेक्स चे डिझाईन तुम्हाला दिसते, पूर्ण अंगावरती चेक सारखं डिझाईन आहे। विहिरीमध्ये तळ्यांमध्ये नद्यांमध्ये अशा प्रकारचे भरपूर साप सापडतात आणि कधी कधी रात्री घराजवळ देखील अशा प्रकारचे साप सापडतात। हा पूर्णपणे बिनविषारी आहे, परंतु हा साप मात्र तसं स्वभावाने चिडखोर आहे। त्याला हाताळण्याचा प्रयत्न जर केला किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर उड्या तोंडाने ते आपल्यावरती धाव पण घेतात आणि इकडकडून चाव पण हे साप घेऊ शकतात। आणि समोर तुम्हाला दिसतंय की गारवा भरपूर असल्यामुळे त्या ठिकाणी तो बसलेला होता। याला आपण घेतोय सुरक्षित ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये आपण त्याला सोडतो। या ठिकाणी आपण नेहमीसारखं एक किट वापरलंय की ज्या किटचा वापर करून सापांना सुरक्षित ताब्यात घेणं सोपं जातं आणि निसर्गात सोडताना पण आपल्याला सोपं जातं। म्हणून अशा किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर पुन्हा त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण त्याला सोडून देऊ। पण पुन्हा एकदा नमूद करतो की हा पूर्णपणे बिनविचार साप आहे आणि विशेष म्हणजे हा साप पाण्यामध्ये राहणार आहे, पण कधी कधी असे साप मात्र राहत्या घराजवळ जर गारवा जास्त असेल तर त्या ठिकाणी ते येऊ शकतात। याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात, नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडू। आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण जोर या ठिकाणी अनिल जगदाळे यांच्या राहत्या घराजवळ जो साप आपण पकडला होता बिनविषारी वर्गातला विरोळा किंवा वॉटर स्नेक, याला आपण त्याच्या त्वरित नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडू।